राज्योत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सोलापूर हैदराबाद रोडवर ऑटो रिक्षामधून हातभट्टी दारू वाहतूक करताना एका इसमास पकडले. याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून बुधवारी निरीक्षक नंदकुमार जाधव ब विभाग यांना सोलापूर हैदराबाद रोडवर रिक्षातून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर उजव्या बाजूस सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर सापळा रचून पाळत ठेवली असता अभिषेक बाळू राठोड वय 21 राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर हा ऑटो रिक्षा क्रमांक MH13 CT 9929 यामधून रबरी ट्यूबमधून 450 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. तर त्यांच्या ताब्यातून 23,000 रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह 1,63,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर ही कारवाई निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहन चालक रशीद खान यांच्या पथकाने पार पडली.